नगर तालुक्यातील उगरमाल येथील मेजर सुदाम दत्तात्रय पालवे हे सैन्य दलातील सेवेतून निवृत्त झाले असून त्यांचा ग्रामस्थांतर्फे सेवापूर्ती सत्कार सोहळा घेण्यात आला. यावेळी विविध मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगर तालुक्यातील उदरमल येथील मेजर सुदाम पालवे हे भारतीय सैन्यात 17 वर्ष सेवा करून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांनी जम्मू काश्मीर, राजस्थान, पंजाब, उत्तराखंड, दिल्ली आदी ठिकाणी कर्तव्य बजावलं. त्यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळ्यानिमित्त जेऊर येथे मिरवणूक काढण्यात आली. यावेळी उदलकेश्वर मंदिरात आरती करण्यात आली. कार्यक्रमास तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री, जय हिंद सैनिक युवा फाउंडेशनचे शिवाजी पालवे, भाऊसाहेब करपे, संभाजी बांढेकर, शिवाजी गर्जे, संतोष मगर, महादेव शिरसाट, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी शंकर डमाळे, ॲडव्होकेट पोपट पालवे, ॲडव्होकेट संदीप जावळे, ॲडव्होकेट घोडके, सुखदेव गीते, निवृत्ती पालवे, बाबू आव्हाड, अशोक काळापहाड, गणेश पालवे आदी उपस्थित होते. देशाचे संरक्षण करणारे सैनिक सेवानिवृत्त झाल्यावर त्यांच्याप्रती आदरभाव कृतज्ञता व्यक्त करणं प्रत्येकाचं कर्तव्य असल्याचं मान्यवरांनी सांगितलं. मौजे उदरमल येथील भूमिपुत्र श्री आदरणीय सुदाम दत्तात्रय पालवे यांची सैनिक दलातून सेवानिवृत्तीपूर्तीचा हा कार्यक्रम सोहळा आपल्या जन्मभूमीमध्ये मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात वैभवात संपन्न गावकऱ्याच्या माध्यमाने झालेला आहे आणि भविष्यामध्ये त्यांच्या सर्व्हिसमध्ये त्यांना जो भेटलेला अनुभव आहे, मिळालेला अनुभव आहे, तो अनुभव गावातील आणि पंचक्रोशीतील तरुणांच्या कामी येईल आणि ते समाजासाठी जीवन जगतील. सेवापूर्ती कार्यक्रमासाठी गुरुवर्य नारायण महाराजांच्या आशीर्वादाने मला उपस्थित राहण्याचा योग आला मोठा. मला मनस्वी खूप आनंद झालेला आहे आणि पुनश्च मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो की आदरणीय सुदाम दत्तात्रय पालवे यांच्याकडून तरुणांना मार्गदर्शन व्हावे, आपल्या गावातील तरुणांना, पंचकृषीतील तरुणांना जे जे त्यांना भेटतील त्यांना ते योग्य मार्गदर्शन करतील आणि देशाच्या सेवेसाठी ते प्रवृत्त करत राहतील मुलांना, ही मी एक अपेक्षा करतो. आणि त्यांना आशीर्वाद आहे की उत्तर त्यांच्या हातून असंच पवित्र कार्य घडत राहावं. उदंड आयुष्य लाभो, आरोग्य लाभो, ऐश्वर लाभो, आशीर्वादे, हरिओम. आमचे सर्वांचे लाडके मित्र असे श्री सुदाम दत्तात्रय पालवे हे भारतीय सैन्य दलात आपली अनमोल अशी 17 वर्ष सेवा भारतमातेसाठी करून आज ते रिटायर होत आहेत. सुदामच्या जीवनातील प्रसंग सांगायचे, सुदाम ज्यावेळेस भरती व्हायचा त्याच्याबरोबर पहिला जो व्यायाम करणारा किंवा व्यायाम करणारा रनिंग करणारा मुलगा असेल तर तो मी, आणि तो भरती झाल्यानंतर त्याचा आदर्श घेऊन आज आम्ही उदरमलमधून कमसे कम 8 ते 9 मेजर भरती झालो आहेत. जो आदर्श असेल तर तो हे सुदाम पालवे यांचा आहे. आणि ह्यानंतर एक फक्त उदाहरण मेन सांगायचं आहे, रात्री 11:30 मी सुदामला फोन केला आहे की एकच दिवस राहिला आहे आता कसं वाटतं आहे, तर तो तेव्हा पण त्याला तो भावूक झाला की मला खूप वाईट वाटतं आहे, मला अजून पण भारतमातेची सेवा करायची इच्छा आहे. हा जोश आणि ही ताकद हे अशा उमद्या तरुणांना भेटतं आहे आणि यापुढे सुदामकडनं गावातील नवीन तरुण मुलांना मार्गदर्शन लाभेल याच्यात निश्चित काही शंका नाही. ह्यानंतर सुदामचा जो कार्यक्रम ठरला होता तो जेऊर वायजाबाई यापासून रॅली निघाली, नारायण महाराज चौक उदरमल या ठिकाणी पुन्हा तिथून गावातली मिरवणूक सत्कार सोहळा हे गावाला प्रदक्षिणा घालून पूर्ण गावामध्ये जाऊन नंतर हा आत्ता एक सत्कार सोहळा पार पाडत आहे. सुदामजी पालवे मेजर यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ या ठिकाणी नुकताच पार पडला. या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले
आमचे सर्वांचे लाडके महंत सन्माननीय आदरणीय आदिनाथ महाराज शास्त्री यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा श्रीगणेश झाला. आणि खऱ्या अर्थानं सुदामजी पालवे यांनी भारतीय सैन्यामध्ये 17 वर्ष जिदेश सेवा केली आणि आज ते आपल्या मायदेशी आपल्या गावामध्ये सुखरूप पोहोचले. हा खऱ्या अर्थानं उदरमलकरांसाठी आणि आपल्या सर्वांसाठी एक खूप आनंदाचा असा क्षण या ठिकाणी आज झाला. खऱ्या अर्थानं यांनी जी देशाची सेवा केली आणि यानंतर सेवानिवृत्त झाल्यानंतर आमचं त्यांना आव्हान असेल की आता देशसेवेनंतर आपण समाजसेवा करावी आणि आपल्या गावामध्ये आपल्या गावातील तरुणांना एक चांगलं मार्गदर्शन करावं, त्यांना आपण सैन्यामध्ये पाठवण्यासाठी पोलीसमध्ये पाठवण्यासाठी एक चांगलं मार्गदर्शन करून नवीन पिढी चांगली घडवावी अशी मी सुदाम यांना विनंती करतो. आणि जैन सैनिक सेवा फाउंडेशन अहमदनगर जिल्हा सर्व माजी सैनिकांच्या वतीनं मी सुदामजी पालवे मेजर यांना भावी कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो की आपण भविष्यामध्ये एक चांगलं काम करावं, एक चांगलं ज्या पद्धतीनं आपण सैन्यामध्ये नाव कमावलं त्याच पद्धतीनं आपल्या गावामध्ये आपल्या तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये नाव कमावं आणि एक चांगला आदर्श आपण घडून द्यावा अशी मी या ठिकाणी त्यांना विनंती करून या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. सोहळ्यासाठी संदीप पालवे, देवीदास पालवे, वासुदेव पालवे, गणेश पालवे, सोमनाथ पालवे, संदीप जायभाय, नितीन पालवे, आशिष आहेर, अमोल गीते, दीपक पालवे, अशोक आव्हाड, विजय पालवे, दिलीप जाधव, ज्ञानेश्वर आव्हाड आदींनी परिश्रम घेतले. सन्माननीय आमचे गुरुदेव हरिभक्त परायण आदिनाथ महाराज शास्त्रीजी, आमचे सैनिक फाउंडेशन सेनाचे अध्यक्ष शिवाजीराव पालवे, नवमित्र तरुण मंडळ, माझे उदरमलचे सर्व माझे मित्रमंडळ, मनापासून मी सगळ्यांना धन्यवाद देतो कारण माझ्या कार्यक्रमाला तुम्ही आपला टाईम काढून माझ्या कार्यक्रम आले आणि माझ्या कार्यक्रमात शोभा वाढवली. खूप मला आनंद झाला आणि माझ्या जीवनामध्ये मी असा कार्यक्रम पाहिलाच नाही. इतकं भव्य सेवा, मोठी रॅली काढली जेवढ ते उदरमल गावापर्यंत आणि खूप मोठं मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि बस एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. प्रतिनिधी मयूर नवगिरे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.